राष्ट्रध्वजाच्या सन्मानासाठी करा सन्मान तिरंग्याचा जनजागृती अभियान कामयाब फाउंडेशनद्वारे आयोजित आणि नाग स्वराज्य फाउंडेशन व हरदिन होंगे कामयाबच्या संयुक्त विद्यमाने करा सन्मान तिरंग्याचा जनजागृती अभियान पोस्टरचे विमोचन प्राचार्य डॉक्टर विनायक साखरकर कुंभलकर समाजकार्य संध्याकालीन महाविद्यालय नागपूर यांच्या हस्ते करण्यात आले. कामयाब फाउंडेशन या सामाजिक संस्थेद्वारे वर्ष 2010 पासून राष्ट्रध्वजाच्या सन्मानासाठी करा सन्मान तिरंग्याचा अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाद्वारे कागदी व प्लास्टिकचे ध्वज उचलण्याचे कार्य ही संस्था करीत आहे. नागपूर शहरातील उद्याने, शाळा, कॉलेज, सरकारी कार्यालय आणि सार्वजनिक ठिकाणावरील जीर्ण अवस्थेत पडलेले, फाटलेले, कुजलेले कागदी व प्लास्टिकचे ध्वज उचलते. 26 जानेवारी व 15 ऑगस्ट या दिवशी लहान मुले, युवक, युवती मोठ्या उत्साहाने राष्ट्रीय ध्वज तिरंगा हातात घेऊन फिरवतात व खराब फाटला की ते कुठेही फेकून देतात. यामुळे राष्ट्रध्वजाचा अपमान होतो. असे होऊ नये म्हणून कामयाब फाउंडेशनचे कार्यकर्ते राष्ट्रीय ध्वज उचलून सांभाळण्याचे कार्य करीत आहे. हा उपक्रम चांगला असल्याचेही डॉक्टर साखरकर यावेळी म्हणाले. दिनांक 12 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत जनजागृती अभियान सुरू राहणार आहे. या अभियानाच्या दरम्यान शाळा, महाविद्यालयामध्ये स्टिकर, पोस्टर वितरण करून तिरंग्याच्या विषयीची माहिती देऊन नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. या विमोचन कार्यक्रमात कामयाब फाउंडेशनचे अध्यक्ष हितेश डोरलीकर, प्राचार्य अभय शेंडे, प्राचार्य संजय फुलकर, प्राचार्य मोहन गौतम, हेमंत पराते, विनीता बोंद्रे, वर्षा डोरलीकर, यज्ञेश कपले, तनुजा सोनटके, अजय बालपांडे, पंकज ढोबळे, प्रेमदास लिंगायत, राजेंद्र शाहू, प्रतीक्षा खोतपाल व इतर युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.